सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मंत्री जितेंद्र आव्हाड ने ठाणे कल्याण डोंबिवली में गड्ढों को लेकर शिवसेना की आलोचना की। डोंबिवली गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आज कार्यालय का उद्घाटन करने डोंबिवली पहुंचे। इस समय डोंबिवली एनसीपी द्वारा पार्टी कार्यकर्ताओं की एक बैठक हुई आयोजित की गई थी। इस अवसर पर गृह निर्माण मंत्री आव्हाड ने ठाणे कल्याण डोंबिवली में गड्ढों से शिवसेना की आलोचना की। आव्हाड ने कहा कि एक समस्या था जब कलवा मुमरा से सबसे ज्यादा गड्ढे थे, लेकिन अब स्थिति बदल चुकी है। पिछले 10 सालों में ठाणे कल्याण डोंबिवली और अन्य शहरों में गड्ढे ही गड्ढे हैं, लेकिन कलवा मुमरा में गड्ढे नहीं है, क्योंकि वे वहां आने वाले कंक्रीट की भी जांच करता हूं। इसके लिए आपको मेहनत करनी है। किसी लाठ हल्के खेलू नका हा आतापर्यंत जगामध्ये तरी खूप धुमाकूळ झालतो, म्हणजे 100% वॅक्सिनेट झालेल्या इस्रायलला देखील भरू बोलावे लागत, पण एवढंच आहे की अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये हे पाहता आलं की वॅक्सिनेशन असेल तर सिरियसनेस फरक पण नव्हतो, पण तरी आयस ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड याची सगळ्याची धावपळ सुरू आहे। ह्या परिस्थितीमध्येही महाराष्ट्र गरिबांच्या मागे उभा राहिला। कोणाचा रस्त्याची दुरावस्था आहे, आज त्या गोष्टीला 7-8 महिने झाले आहे तशी परिस्थिती आहे। जो शिवपाटा कॉन्क्रीट करण्याचं काम झालं त्याला सुद्धा खड्डे पडले, तडे गेले, याबाबत आपण काय सांगतो? जे नेहमी येथे येतात त्यांना जरा प्रश्न विचारायचा, पण तुम्ही आता त्याच्यावर तुम्ही त्यांना काही सल्ला देणार की नाही? असं आहे की तुम्ही एक काळ असा होता ठाण्यामध्ये की कळव्या मुंबऱ्यामध्ये सर्वात जास्त खड्डे असतात, आणि गेल्या 10 वर्षांमध्ये ठाण्यामध्ये खड्डे असतात, सगळीकडे खड्डे असतात, पण कळव्या मुंबऱ्यामध्ये खड्डे नसतात। कारण काय, तिथे येणारं कॉन्क्रीट सुद्धा आम्ही तपासून टाकायचं, आपण परिश्रम घ्यावे लागतात तेव्हा।